नमस्कार, आज 21 जुलै. आजपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे. आज सकाळपासूनच पावसाला बऱ्याच भागांमध्ये सुरुवात झाली असेल तर काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर हा वाढणार आहे. बघूया राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये आज पावसाचा जोर हा वाढणार आहे. आज विदर्भातील नागपूर विभागातील भंडारा, उमरेड, देसाईगंज या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर गडचिरोली, मकोना, वाणी, चंद्रपूर, आदिलाबाद, अहेरी, भामरगड, कापसी, डोंगरगड या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर गोंदिया, वारशिवनी, शिवनी, छिंदवाडा, सोनसरगोटी, कोंढाली, वर्धा, अरवी, वरुड, मुलताई, अचलपूर, अकोला, अमरावती, कारंजा, यवतमाळ, उमरखेड, नांदेड, हिंगोली, वाशिम, लोणार, चिखली, खामगाव, सिल्लोड, जालना, जितूर, परभणी, माजलगाव, पारली, बीड, काजी, नांदेड, अहमदपूर, देगलूर, लातूर, पेठ, बार्शी, करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तर इकडे कोकण किनारपट्टीलगत पालघर, नाशिक, इगतपुरी, वाडा, तसेच खोपोली, जुन्नर, खेड, पुणे, गोरेगाव, चिपळूण, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली या भागांमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळी बघायला मिळेल. तर दुपारनंतर पावसाचा जोर हा वाढणार आहे. तर दुपारनंतर चंद्रपूरच्या काही काही भागांमध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल. तर कापसीमध्येही बहुतांश भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, अहेरी, भामरगड या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल. तसेच देसाईगंज, डोंगरगड या भागातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडारा, उमरेड, मकोना, वर्धा, यवतमाळ, अरवी, कोंढाली, नागपूर, घोटी, संसर, गोंदिया, वरुड, अरवी, अमरावती, करंजा, यवतमाळ, पुसाळ, वाशिम, हिंगोली, जितूर, परभणी, नांदेड, वाघाला या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल. तर इकडे धुळे, पारोळा, जळगाव, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना, सिल्लोड, चिखली, लोणार या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर अहमदनगर, नाशिक, जुन्नर, खेड, पुणे, दौंड, जामखेड, बीड, काजी, माजलगाव, पेठ, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, वरुड, इंदापूर या भागांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तर इगतपुरी, वाडा, पालघर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. खोपोली, गोरेगाव, चिपळूण, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या भागातही हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल. तर संध्याकाळी अमरावती, अकोट, अचलपूर, अरवी, वरुड, कोंढाली, नागपूर, उमरेड, भंडारा, मकोना, वर्धा, यवतमाळ, करंजा या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इतरत्र सर्व आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. सर्वच भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी बघायला मिळेल. तर मध्यरात्री चंद्रपूर, अहेरी, भामरगड, गडचिरोली, कापसी, देसाईगंज, उमरेड, मकोना, वाणी, भंडारा, गोंदिया, वारशिवनी, डोंगरगड, नागपूर, कोंढाली, वर्धा, यवतमाळ, अरवी, अमरावती, वरुड, संसर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तर अकोला, खामगाव, अकोट, अचलपूर, पुसाळ, लोणार, नांदेड, तसेच लातूर, सोलापूर, अकलूज, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी बघायला मिळेल. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.